दरम्यान कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी म्हणून शिवसेनेने ढोल बजाव आंदोलन केलं, मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांचा चांगला समाचार घेतला। तर जळगाव जिल्हा सहकारी बँकेचं उदाहरण त्यांनी दिलंय। जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा भाजपच्या तर उपाध्यक्ष शिवसेनेचे आमदार, मग ढोल वाजवण्यात अर्थच काय असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला। तर शिवसेना भांबवली असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय। मात्र बँकांनी कर्जमाफी मिळणार असलेल्यांची यादी प्रसिद्ध करावी यासाठी ढोल आंदोलन केल्याचं शिवसेना आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत, कोण ढोल वाजवतो ठीक आहे, कोणी ढोल वाजवा का हलगी वाजवावी तो जैसा तैसा प्रश्न, परंतु बँकांच्या समोर ढोल वाजवून आता इथं जळगावचे आपण आहात, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन कोण आहेत, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मला वाटतं कन्या का कोणतरी तिथं चेअरमन आहे, खडसे साहेबांचीच मुलगी तिथं चेअरमन आहे, व्हाईस चेअरमन शिवसेनेचे आमदार आहेत की नाही, आता त्यांचेच व्हाईस चेअरमन आणि तिथं ढोल वाजवण्याचं काम चाललंय, मला हे कळतच नाही, ते चेअरमन भाजप, व्हाईस चेअरमन शिवसेना आणि ढोल वाजवत आहेत, किती राव लोकांना वेडा बनवता तुम्ही, हा नाही नाही ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे कुठं ढोल वाजवा काय वाजवा, त्या इतके भांबावून गेले त्यांचं त्यांनाच कळना की काय करावं काय नाही, अंमलबजावणी होते की नाही हे बघणं ज्यावेळेला माझं काम आहे, माझ्या पक्षाचं काम आहे, त्यावेळेला ढोल वाजवले तर हे ढोल सरकारच्या विरोधात वाजवलेले नाही आहेत, हे ढोल त्या बँकांना जागा करण्यासाठी वाजवलेले आहेत की बँकांनी तुम्ही लिस्ट लावा किती शेतकरी आहे त्याच्यामध्ये, त्या शेतकऱ्याला एकदा कळू दे की माझं नाव आलंय, कदाचित तो आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असेल तर स्वतःचं नाव बघितलं तर आत्महत्या करायचा थांबू शकतो, याच्यात चुकीचं काय।